आहे आज मी ग्रेपची ज्यूस बनवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण ग्रेपची ज्यूस बनवणार आहोत। ग्रेप स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। आता हे ग्रेपचे ज्यूस तयार झाले आहे। हाफ टेबल स्पून आपण काळे मीठ टाकून घेऊया आणि हे हलवून घेऊया। द्राक्षामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, म्हणून द्राक्ष अधिक फायदेशीर आहे। द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो। उच्च रक्तदाब असेल तर आठवड्यातून 3 ते 4 दिवस द्राक्षे खाल्ले पाहिजे। ग्लुकोज आणि मॅग्नेशियम सारखे अनेक घटक असतात, म्हणून द्राक्ष अनेक रोगांवर उपयुक्त आहे, त्यामुळे प्रत्येकाने हे द्राक्षे खाल्लेच पाहिजे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला क्लिक करा।